काँग्रेसची आज एक महत्वाची बैठक होणार आहे. काँग्रेसच्या आमदारांची ही तातडीची बैठक बोलावलेली गेली आहे. राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ही बैठक होणार आहे. तर बैठकीला प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंसह बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि इतर सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. राज्यातल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आमदारांची ही बैठक होतीये आणि या बैठकीमध्ये चालू घडामोडींवर चर्चा होणार आहे. पुढच्या भविष्यातल्या काही निर्णयांवर काँग्रेस आपली रणनीती या बैठकीत ठरवणार आहे. तर काँग्रेसने ही महत्वाची बैठक बोलावली आहे आणि या संदर्भातले अधिक अपडेट घेऊयात. आपले प्रतिनिधी चेतन काशीकर आता आपल्या सोबत आहेत. चेतन, काँग्रेस देखील आमदारांची बैठक बोलावत आहे, काय नेमक्या हालचाली घडू शकतात? विरोधी पक्षनेते पदावर दावा केला जाऊ शकतो का? काय नेमकी चर्चा? नक्की, जर का सध्याच्या राजकारणात बघाल तर महाविकास आघाडी ही मध्ये बिघाडी झालेली आहे असं काहीतरी चित्र सध्या तरी दिसत आहे. कारण की महाविकास आघाडीचा एक भाग होता तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांनी सत्तेत जाऊन आपली एक चूल मांडली आहे. तर ह्याच दिशावर आज महाराष्ट्रातील काँग्रेस कमिटीकडनं एक बैठक बोलवण्यात आली आहे, ज्याच्यामध्ये बाळासाहेब थोरात, नाना पटोले, सुशील कुमार शिंदे, त्याच्यानंतर अशोक चव्हाण हे सर्वजण आज उपस्थित राहणार आहेत. ह्या मोठ्या नेत्यांच्या नेतृत्वामध्ये ही पूर्ण बैठक होईल आणि ह्या बैठकीमध्ये सगळे निर्णय कशा पद्धतीत घेतले गेले आहेत आणि त्या ह्याच्यावर चर्चा होईल आणि त्यानंतर महाविकास आघाडीचा आपण घटक पक्ष आहोत, त्या पक्षामध्ये आपल्याला कशा पद्धतीत पुढची रणनीती बनवायची आहे आणि काँग्रेस म्हणजे हायकमांड त्यांचं जे आहे त्या हायकमांडला त्याच्यानंतर विचार विनिमय करून त्याची पुढची पावलं काय लागू शकते ही आज त्यांची बैठक होणार आहे. टिळक भवन येथे यांनी तातडीची ही बैठक बोलवली आहे. त्याच्यामध्ये सर्व विद्यमान आमदार जे आहेत त्या आमदारांना अशी एक बोलून काय ह्यांची पुढची रणनीती राहू शकते आणि त्याच्यावरती स्ट्रॅटेजिकली काय बदल घडू शकतो यासाठी म्हणून आजची ही बैठक महत्वाची राहते काँग्रेसकडनं. जी स्वाती अगदी चेतन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. काँग्रेस आमदारांच्या या बैठकीकडे आपलं लक्ष असणार आहे, त्याबाबतचे अपडेट देखील वेळोवेळी आपण घेत राहणार आहोत तुर्तास. चेतन, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल.